नमस्कार, मी रश्मी। एमकेएन सुपरफास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातल्या बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट। सोमवार रात्रीपासून बेपत्ता असलेले सीसीडी अर्थात कॅफे कॉफी डे चे संस्थापक श्रीजी सिद्धार्थ यांनी बेपत्ता होण्यापूर्वी सीसीडीच्या कर्मचाऱ्यांना उद्देशून पत्र लिहिल्याचं स्पष्ट झालंय। या पत्रात त्यांनी त्यांच्या आर्थिक संघर्षाविषयी लिहिलं असून आपले बिझनेस मॉडेल अपयशी ठरल्याचं नमूद केलंय। ज्या लोकांचा माझ्यावर विश्वास होता त्यांचा अपेक्षाभंग केल्याबद्दल मला अतिशय वाईट वाटत असल्याचं सिद्धार्थ यांनी या पत्रात नमूद केलं। कच्च्या तेलाच्या किमतीत सुरू असलेल्या घसरणी दरम्यान पेट्रोलच्या किमतीमध्ये सलग सहाव्या दिवशी घट पाहायला मिळाली। डिझेलही सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालेलं पाहायला मिळालंय। राजधानी दिल्लीत आज पेट्रोलमध्ये 13 पैसे प्रति लिटर घट झालीय, तर डिझेलच्या किमतीत 7 पैसे प्रति लिटर घसरणीची नोंद झालीय। दिल्लीत आज पेट्रोल 72 रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेल 66 रुपये प्रति लिटरला उपलब्ध आहे। मुंबईमध्ये 79 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 69 रुपये प्रति लिटर दर पाहायला मिळतोय। पाकिस्तानी सैन्याचं एक विमान नेहमीच्या सरावादरम्यान रावळपिंडी शहराजवळ कोसळलंय। या भीषण अपघातात 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यामध्ये 2 पायलटसह 5 पाकिस्तानी जवानांचा समावेश आहे। तसेच 12 लोक गंभीर जखमी झालेत, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते। सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे। या दुर्घटनेबाबत पाकिस्तानी लष्कराकडून निवेदन देण्यात आलंय। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वाढलेला वेग याचा परिणाम म्हणून कोकणासह मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस पडतोय। कल्याण, विरार, वसई, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे। पुढील 2 दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। दरम्यान महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, दिल्ली, बिहार आणि उत्तर प्रदेशातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पुसद विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव गट राहिलेला आहे आणि या मतदारसंघात नाईक घराण्याचं वर्चस्व आहे। मात्र आता राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत जाण्याचा निर्णय नाईक पिता पुत्रांनी घेतला असल्यानं राष्ट्रवादीच्या गडाला खिंडार पडणार आहे। पुसद हा राष्ट्रवादीचा विदर्भातील बालेकिल्ला होता, मात्र आता नाईकच राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश करत असल्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे। गंगापूर धरणाच्या पानलोक क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय। धरण 80% भरलंय। गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। दारणा आणि भावली धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नाशिकची धरणं भरून वाहू लागल्यानं मराठवाड्यातील जायकवाडी धरणाला फायदा होणार आहे। तसंच नाशिककरांची पाणी कपातही रद्द होण्याची शक्यता आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शहरी भागासह धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, यामुळे भातसा धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे। तसंच वाढत्या पाणी पातळीमुळे धरणाला देखील धोका पोहोचू नये याकरता धरणाचे 5 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत। त्यातून 155 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होणार आहे। 3 ते 4 दिवसांपूर्वी मोडकसागर आणि तांसा धरण भरून वाहत आहे, त्यापाठोपाठ आता भातसा धरणाच्या पातळीत देखील वाढ झाली आहे। लोकसभेत ट्रिपल तलाक विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार आहे। भाजपाने या संदर्भातला व्हीप जारी केलाय। राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी मिळावी यासाठी मोदी सरकारला एनडीए आणि इतर विरोधी पक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे। गेल्या 2 वर्षांपासून हे विधेयक राज्यसभेचा अडथळा दूर करू शकलेलं नाहीये, त्यामुळे आज हे राज्यसभेत मंजूर होणार की नाही हा प्रश्न आहे। सारा घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आला। यावेळेस हा घोटाळा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे म्हशींची शिंग। बिहार सरकारने नुकताच चारा घोटाळ्यासंदर्भात एक धक्कादायक खुलासा केलाय। म्हशीची शिंग चमकवण्याच्या तत्कालीन सरकारनं चक्क 16 लाख रुपये खर्च केल्याचं सरकारनं म्हटलंय। सन 1990 ते 1991 आणि 1995 ते 1996 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सरकारनं 16 लाख रुपयांचे मोहरीचे तेल खरेदी केल्याची माहिती सरकारनं दिली आहे। सध्या चारा घोटाळा प्रकरणामध्ये राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव तुरुंगामध्ये असताना सरकारने हा खुलासा केला।
विदर्भात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून काही भागात नद्यांना पूर आलाय. दरम्यान चंद्रपूर मधील धाबा नदीवर असलेल्या छोट्या पुलावरून जाताना पुराच्या पाण्याच्या प्रवाहासोबत अनेक गुरं वाहून गेली आहेत. याचा मन हेलवणारा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये सुमारे 50 गुरं एका पुलावरून नदीच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर जाताना दिसत आहेत. यावेळी या पुलावरून नदीचे पाणी वेगाने वाहत होते. याचवेळी एका वेगाने आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामध्ये काही गुरं नदीच्या वाहत्या पात्रात पडली आहे आणि त्यानंतर बाहेर येण्यासाठी ती जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होती. एकतीस जुलैला राज्यात राजकीय भूकंप होणार आहे, कारण एकाच वेळी 4 मोठ्या नेत्यांचा भाजपात प्रवेश होणार आहे. शिवेंद्रसिंह राजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत, तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर यांचा देखील ठरल्याप्रमाणे भाजपात प्रवेश होणार आहे. मुंबईतील गरवारे क्लब या ठिकाणी हा प्रवेश होणार आहे. युती सरकारनं गेल्या 5 वर्षात राज्यात केलेल्या विविध विकास कामांमुळे जनतेमध्ये भाजपाविषयी प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळेच अन्य पक्षातील नेते कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करतायत, असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केलं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रस्तावित महाजनादेश यात्रेच्या बोधचिन्हाचे अनावरण चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं आणि त्यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच डिस्कव्हरी वाहिनीवरील मॅन वर्सेस वाईल्ड या कार्यक्रमामध्ये दर्शकांना दिसणार आहेत. ही तयारी मोदींनी आंतरराष्ट्रीय टायगर डे निमित्त केली होती. कार्यक्रमाचा सूत्रसंचालक बेरनेस या संदर्भात ट्विटरवर प्रोमो शेअर करत म्हटलंय की 180 देशातील लोक लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिस्कव्हरी चॅनलवर पाहू शकणार आहेत. प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि वातावरणातील बदलाकडे लक्ष वेधण्यासाठी मोदी भारतामधील जंगलांमधून फिरताना दिसतील. भाजपमध्ये प्रवेश करावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कार्यकर्त्यांबरोबर राहणार असल्याचं सांगत साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी भाजपा प्रवेशाच्या वृत्ताला दुजोरा दिला. आमदार शिवेंद्रसिंह राजे यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सोमवारी साताऱ्यात पार पडला. यावेळी सर्वच कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करावा अशी मागणी केली आहे. या मेळाव्यात सातारा जावली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, सातारा शहरातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. वाहतुकीसाठी पूर्णतः बंद असलेला कराडचा जुना कृष्णा पूल धोधो पाऊस कोसळत असताना सोमवारी सायंकाळी मधोमध कोसळून वाहून गेलाय. तांत्रिकदृष्ट्या सक्षम नसल्यानं या पुलावरील संपूर्ण वाहतूक सध्या बंद ठेवण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला. दरम्यान पुलांच्या सक्षमता चाचणीत जुना कृष्णा पूल वाहतुकीस योग्य राहिलेला नसून त्याचे बांधकाम कमकुवत झाल्याचा अहवाल बांधकाम खात्याकडून देण्यात आला होता. पादचाऱ्यांना देखील या पुलावरून ये जा करण्यास मज्जाव करण्यात आला होता. लंडनमध्ये चित्रीकरण महागड्या गाड्या आणि हेलिकॉप्टर्सचा तामझाम, धडाकेबाज ऍक्शन सिक्वेन्स, उच्च निर्मिती मूल्य, तगडी स्टारकास्ट आणि खटकेबाज संवाद हे सगळं वर्णन हिंदी चित्रपटाचं नाही तर येरे येरे पैसा दोन या मराठी चित्रपटाचं आहे. अमेय विनोद खोपकर प्रस्तुत आणि हेमंत धोमे दिग्दर्शित या चित्रपटाचा दमदार ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लॉन्च करण्यात आलाय. येत्या 9 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना झालाय. याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्मा बरोबरचे मतभेदांचे वृत्त फेटाळून लावले. मी सुद्धा बातम्यांमधून रोहित शर्मा बरोबर माझे मतभेद झाल्याचं ऐकलंय. यशस्वी होण्यासाठी ड्रेसिंग रूम मधले वातावरण खूप महत्वाचे असते. रोहित बरोबर मतभेदाचे वृत्त खरे असते तर आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नसतो, असं विराटने उत्तर दिलं आहे. जपानच्या यामागुची हिच्याकडून सलग 2 सामन्यात पराभव पत्करल्यामुळे भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू PV सिंधूचे या वर्षातील पहिले विजेतेपद पटकावण्याचं स्वप्न अधुरं राहिलं होतं. आता मंगळवारपासून सुरू होणाऱ्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत तरी सिंधूची विजेतेपदाची कोंडी फुटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. विश्रांतीनंतर कोर्टवर दमदार पुनरागमन करणाऱ्या सिंधूने इंडोनेशिया स्पर्धेत अंतिम फेरीत मजल मारूनही तिला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 4 धरणांच्या परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रविवारपासून खडकवासला धरणातून 5000 क्युसेकने मुठा नदी पात्रात सुरू करण्यात आलेला विसर्ग हा सोमवारी देखील कायम होता.
सध्या धरणांमधील पाणीसाठा 71% पोहोचलाय. दरम्यान खडकवासलासह सासकमान, वडद, वडिवळे, आंध्रा आणि वीर धरणे ही पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या धरणांमधून देखील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. अभिजित बिचुकले बिग बॉस मराठीच्या घरात परतणार की नाही, तो परत येणार तर केव्हा येणार असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. या प्रश्नाला अखेर उत्तर मिळाले. बिचुकलेची पुन्हा एकदा दमदार एंट्री झाली असून घरातील सदस्यांना एक मोठा धक्का बसलाय. बिचुकले हा स्पर्धक म्हणून आहे की पाहुणा सदस्य, याबद्दल खुलासा करण्यात आला नाहीये. बिग बॉस त्याला सदस्यत्वाचा दर्जा देत आहेत का, घरातील समीकरण आता पुन्हा बदलणार का, हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. तुर्तास एमकेएन सुपरफास्ट मध्ये वेळ झाली आहे इथे सामन्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त एमकेएन, प्रतिबिंब वास्तवतेचं.